जरा असं बर्मिक असेल तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे, आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो. तुमचं एक कुटुंब आहे, आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही. बघा, ज्याला चर्चा होईल त्याला होईल. आज तर त्यांच्या तब्येतीसाठी आले आणि आज त्यांच्या तब्येतीला बरं वाटावं अशी देवाकडे प्रार्थना केली, त्यांना सदिच्छा दिली आणि त्यांना जरासं बर्मिक असेल तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे. आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो, आम्ही त्यांना विनंती करू शकतो, आम्ही एकत्र बसू शकतो. एकत्र बसल्यानंतर नेहमीच चांगला तोडगा निघतो. इतक्या वर्षाचा राजकीय वाद आहे तो कसा मिटणार आहे? कारण ते टोकाचे विरोध दिसत आहेत दोघांमध्ये. आज सुद्धा त्यांनी दोन जिल्ह्यात प्रचारसभा बैठका घेतल्या आणि सासवडमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी घेतले, पण हा वाद काही बोलणं टाळला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप काळाचं जर एखादं दुःख असेल तर त्याच्यावर औषध सुद्धा असतं ना. औषधाला गुण मिळायला थोडासा वेळ लागेल, परंतु शेवटी आमचं एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही आणि मतभेद झाले तर ते कसे मिटवायचे हे आम्हाला कुटुंब म्हणून माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या दृष्टीने राजकारण महत्त्वाचं नाही, आज आमच्या दृष्टीने बापू लवकरात लवकर बरं होणं हे महत्त्वाचं.